स्थानिक नागरिक आणि शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठाण्यामधल्या होऊ दे चर्चा हा कार्यक्रम उधळला. ठाण्यामधल्या हाजुरी भागामध्ये हा कार्यक्रम होणार होता, मात्र या ठिकाणी ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले आणि या ठिकाणी बाचाबाची झाली. डोंबिवलीमध्ये ठाकरे गटाच्या फौद्या चर्चा कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. उल्हासनगरमध्ये अशाच कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदी यांच्याबाबत अपशब्द वापरल्यानं 27 जणांवर गुन्हा दाखल केलाय, त्यामुळे डोंबिवलीतल्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली. अयोध्येतल्या राम मंदिर निर्मितीबाबत राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची नुकतीच बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये राम जन्मभूमीच्या प्राणप्रतिष्ठा महोत्सव तयारीबाबतचा आढावा घेण्यात आलाय. मंदिरामध्ये राम मूर्तीच्या स्थापनेनंतर घराघरात 10 कोटी प्रतिमा देण्यात येणार आहेत. डिसेंबर 2025 पर्यंत 3 टप्प्यामध्ये राम जन्मभूमीचं काम. हाताला मुंगे येत होते, गुडघे कंबर मान पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताचे मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस पूर्ण होणार आहे. बिहारच्या धर्तीवर आता राजस्थान सरकार सुद्धा जात निहाय जनगणना करणार आहे. गेहलोत सरकारनं तशी अधिसूचना जारी केली आहे. याद्वारे राज्यातल्या सर्व जातींचं सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक माहितीची नोंद केली जाणार आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात रॉकेट हल्ले सुरूच आहेत. हमासनं केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायल आक्रमक झालाय. हमासमधले रहिवासी ठिकाणांना लक्ष्य केलं जात आहे. इस्रायल हमास यांच्यातल्या युद्धात आतापर्यंत 500 अधिक जणांचा मृत्यू झाला, तर हजारो नागरिक जखमी झालेत. दोन्ही बाजूने नागरी वस्त्यांवर लक्ष केलं जात आहे. विकासाचा ध्यास म्हणजे